नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरालगत अवैध पेट्रोल साठा जप्त करत मनमाड शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. नांदगाव तालुक्यातील जवळच असलेल्या मनमाड शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करत अवैध पेट्रोल साठा जप्त केलाय. यामध्ये एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे 40 लिटर पेट्रोलही जप्त करण्यात आले. या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं असून कस्टडीही देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बी थोरात यांनी दिली. मनमाड शहराजवळ असलेल्या इंधन कंपनीच्या टँकरमधून अवैधरित्या पेट्रोल डिझेल काढून ते विकण्याचा धंदा सुरू असल्याची गुप्त माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मनमाड शहर पोलिसांनी सापळा रचून चांदवड रोडवरील पाटील पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या एका बिल्डिंग मधील फ्लॅट क्रमांक 66 मध्ये रेड टाकली. या ठिकाणी 20 लिटरच्या 2 कॅन पेट्रोल काढण्यासाठी लागणारी सामग्रीही जप्त करण्यात आली असून या ठिकाणाहून कल्पेश दीपक आहेर वयवर्ष 27 याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केलंय. कल्पेश आहेर याला पोलीस कस्टडी देण्यात आली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक बी थोरात, PSI PD सारवर, पोलीस नाईक PN नरोटे, गौरव गांगुर्डे, संदीप झालटे, रणजित चव्हाण, राजेंद्र खैरनार आदींनी सहभाग घेतला. याबाबत मनमाड शहर पोलिसांनी आता परिसरातील अवैध धंदे खपून घेतले जाणार नाही. मनमाड शहरामध्ये परिसरात इंधन कंपनीही या ठिकाणी पूर्वीही मोठ्या प्रमाणात डिझेल चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या. मात्र सध्या परिस्थितीत अशा घटना घडताना दिसत नाही. तरी देखील काही गुन्हेगार चोरी करताना आढळण्यात आहे. अशा प्रकारे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून मनमाड शहर व आजूबाजूच्या परिसरात कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही अशी माहिती दिली. अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक बी थोरात यांनी दिली. Star 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव, नांदगाव. Star 24 फास्ट न्यूज.